मराठी एक्सप्रेस। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये। मंडळी, आज आपण बघणार आहोत मावळ लोकसभा मतदार संघाचा आढावा। चला तर सुरू करूया। बारण्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी ठाकरेंनी शुभक्त उतरवला। शिवसैनिकांची फौज उभी करणारा युवा नेता मैदानात। बारणींच्या बंडखोरीचा बदला घेण्यासाठी मावळमध्ये उद्धव ठाकरे यांनी आव्हान उभं केलंय आणि मावळ गाजवणारा ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक उभा केलेला आहे। आधी शेती नंतर बांधकाम व्यवसायात उतरलेले बारणे 1997 साली नगरसेवक झाले। इथूनच राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ झाला। 1997 ते 2012 या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते अशी पदं त्यांनी भूषवली। पिंपरी चिंचवड आणि पुढे पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढीमध्ये श्रीरंग बारणे यांचा मोठा वाटा आहे आणि याचंच बक्षीस म्हणून 2014 साली बारणेंना खासदारकीचं तिकीट मिळालं। मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचं तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना संधी देण्यात आली। 2014 साली बारणेंनी राष्ट्रवादी आणि शेकाप उमेदवाराचा पराभव करत शिवसेनेचा भगवा हा मावळावर फडकवला। बारणे यांची घौडदौड सुरूच होती। या कालावधीत संसदरत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं। पुढे 2019 निवडणूक आली, भाजप शिवसेनेची युती होती। मावळ मतदारसंघावर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं होतं, कारण या मतदारसंघामध्ये लढणाऱ्या नावांपैकी एक नाव होतं, ते म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांचं। मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीने अजित पवार यांचे मोठे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आणि श्रीरंग बारणे यांच्यासमोर त्यांच्या आयुष्यातला सर्वात तगडा उमेदवार मिळाला। बारणे यांचं मुळात रक्त शिवसेनेचं। या आव्हानाला बारणेंनी अगदी छोटं समजलं आणि हुंकार भरले। उद्धव ठाकरे यांनी टाकलेला विश्वास हा बारणेंनी सार्थ ठरवला। पार्थ पवारांना धूळ चारत मावळवर पुन्हा एकदा भगवा फडकवला। पुढे राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर मोठं नाट्य घडलं आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली। ठाकरेंनी ज्या पवारांच्या विरोधात लढण्याचे आदेश दिले होते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ ही त्यांच्यावर आली। पवार घराण्यातला पहिला पराभवाची धूळ चारणाऱ्या बारणेंनी ठाकरेंचा हाही आदेश मान्य केला आणि पुढे काम सुरू केलं। पुढे एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि बारणेंनी शिंदेंचा हात पकडला, ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली। बंडखोरीनंतरही मावळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे ठाकरेंना दाखवून द्यायचं होतं। ज्या बारणेंनी पवार घराण्याला पराभवाची धूळ चारली त्या बारणेंसमोर उद्धव ठाकरे यांनी मावळात एका युवा मावळ्याला ताकद दिली आणि बारणेंसमोर मोठं आव्हान उभं करण्याचं ठरवलं आणि या मावळ्याचं नाव आहे अनिकेत अनंत घुले। अनिकेत घुले हे मूळचे मावळचेच, आधी मनसे आणि नंतर शिवसेनेत आपली राजकीय कारकीर्द सुरू केले। आदित्य ठाकरे यांच्या जवळचा आणि विश्वासातला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। शिवभक्त शिवसैनिक म्हणून देखील त्यांची ओळख आहे। अनिकेत घुले यांची शिवसैनिक आणि शिवभक्त म्हणून ओळख पंचक्रोशीत आहे। याशिवाय शिवभक्त म्हणून त्यांची ओळख खूप जास्त आहे। एका हाकेवर हजारो युवकांची फौज जमा करण्याची ताकद असलेल्या अनिकेतचे याच ताकदीला शिवसेनेने आणि ठाकरेंनी हेरलं। गुलेंवर मिशन मावळची जबाबदारी सोपवण्यात आली। गुले हे सध्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। तगडा जनसंपर्क आणि आक्रमक वक्तृत्व या गुलेंच्या जमेच्या बाजू आहेत। 10वी शिकलेले अनिकेत गुले हे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात सर्वात पुढे होते। गुलेंना ताकद देण्याचं ठाकरेंनी ठरवलं आणि मावळचा खडा ना खडा माहीत असलेला आणि तगडा जनसंपर्क असलेला सामान्य कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांनी हेरला। मुलेंना ताकद देण्याचं ठाकरेंनी ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस श्रीरंग बारणे यांनी साथ सोडली होती। त्यावेळेस अनिकेत घुले यांना शिंदे गटात जाण्याचा मार्ग मोकळा होता, परंतु शिवसेनेवर असलेलं प्रेम आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या प्रति असलेली निष्ठा यामुळे अनिकेत घुले यांनी ठाकरे गटातच राहण्याला पसंती दिली। बारणेंनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मावळमधील शिवसैनिकांची एक बैठक मातोश्रीवर बोलवली होती। ठाकरेंचाच भगवा फडकवण्याची शपथ या बैठकीत काही मोजके नेते उपस्थित होते आणि त्यापैकी पहिल्या रांगेत बसलेले होते ते अनिकेत घुले। त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाचा आशीर्वाद घेऊन मावळात ठाकरेंचाच भगवा फडकवण्याची शपथ अनिकेत घुले यांनी घेतली आणि ते मावळात परतले।
पक्षवाढीच्या कामाला लागले. मावळ लोकसभा मतदारसंघात युवकांचं संघटन त्यांनी उभं केलं. शिवसेनेची बांधणी गावागावांमध्ये केली. अनिकेत घुले हे बांधणीवरती भर देत आहेत. अनिकेत घुले आदित्य ठाकरेंनी तळेगावात वेदांत फॉक्स वॅगन या कंपनी गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं होतं. त्यासाठी अनिकेत घुले यांनी प्रचंड युवा गर्दी जमवली होती. युवा शिवसैनिकांमध्ये अनिकेत घुले लोकप्रिय आहेत. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेस शिवसेना उभी केली त्यावेळेस असेच विचार आणि एकत्र आलेले सामान्य घरातले मुलं आमदार ते खासदार पदापर्यंत गेले, मंत्री झाले. आता ती वेळ उद्धव ठाकरे यांच्यावरती आहे. शिवाय अनिकेत गुलेंसारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्यांना सुद्धा अतिशय ताकदीने तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोर उभं करणं हे कौशल्य आता उद्धव ठाकरे आजमावताना दिसत आहे. तर मंडळी, अनिकेत घुले यांच्या संदर्भातली ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद. मराठी एक्सप्रेस.